मॅच करणार आहे वांगं आणि बटाट्याची चटणी किंवा भरीत पण म्हणू शकता कच्चं. आता हे स्वच्छ धुतलेत वांगी आणि बटाटे, वरची साल काढून घेतली वांग्याची. आता हे भाजून घेणार आहे मी. जाळीवर ठेवण्यापूर्वी थोडासा छेद देणार आहे या वांग्यांना. एखादं वांगं आतमध्ये किडलेलं असू शकतं. बघा अशा पद्धतीनं थोडीशी चीर देणार. अशा पद्धतीनं वांगं आणि बटाटे ठेवून घेतलेत जाळीवर. आता हे छान भाजून घेणार आहे. उलटवून घेऊया आता हे. बटाटे आणि वांगी छान भाजली आहेत. बंद करते गॅस. थंड झाल्यावर आपण याची साल काढून घेऊया. इथे मी वांगं आणि बटाट्याची साल काढून घेतलेली आहे. आता व्यवस्थित कुस्करून घेणार आहे. कुस्करूनच घ्यायचं आहे हाताने, मिक्सरला वगैरे नाही बारीक करायचं. व्यवस्थित एकजीव झालंय हे. या मिश्रणात घालते मी 1/4 चमचा कांदा लसूण मसाला. चिरलेला कांदा घालणार आहे. याच्यामध्ये घालते 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. आधा चमचा मीठ. बारीक चिरलेली कोथिंबीर. आता हे व्यवस्थित एकजीव करून घेणार आहे. आपली चटणी किंवा भरीत छान एकजीव झाले. याच्यामध्ये 1 चमचा लिंबाचा रस घालणार आहे. दही पण घालू शकता. बघा छान अशी आपली भाजलेल्या वांग आणि बटाट्याची चटणी किंवा कच्चं भरीत तयार आहे. याला तुम्ही फोडणीही घालू शकता. नक्की करून बघा.